उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही अद्याप वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन न मिळाल्याने आजही विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये कामबंद आंदोलन सुरू आहे। फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात आलेली होती, पण फडणवीसांच्या भेटीनंतर सुद्धा कोणताही तोडगा निघालेला नाहीये आणि त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।